नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घातांकांच्या नियमाविषयी माहिती देऊया। आपण मागच्या तासाला घातांक म्हणजे नेमका काय याविषयी आपण माहिती घेतलेली आहे। आता आपण घातांकांचे नियम याविषयी आपण माहिती घेणार आहोत। आता या ठिकाणी जो घातांकाचा पहिला नियम आहे तो म्हणजे जर पाया समान असेल तर त्या ठिकाणी घातांकित संख्यांचा त्या ठिकाणी गुणाकार होतो। उदाहरणार्थ बघूया, ए चा एनवा घात गुणिला ए चा एनवा घात म्हणजेच काय, ए चा एम अधिक एनवा घात असं आपण या ठिकाणी लिहितो। अजून अशा संख्यांमध्ये जर उदाहरण घ्यायचं झालं तर पाचाचा तिसरा घात गुणिला पाचाचा दुसरा घात म्हणजेच काय, तर पाचाचा तीन अधिक दुसरा घात म्हणजेच पाचाचा पाचवा घात आपण या ठिकाणी अशा पद्धतीने लिहू शकतो। आता आपण पहिला नियम पाहिला, आता आपण बघणार आहोत दुसरा नियम। दुसरा नियम असा आहे, जर समान पाया असेल, समान पाया जर असेल तर घातांकित संख्यांचा भागाकारचा नियम आता या ठिकाणी आपण बघणार आहोत। मग उदाहरणार्थ जर पाहायला गेला तर ए चा एमवा घात भागिला ए चा एनवा घात म्हणजेच काय, ए चा एमवा घात वजा ए चा एमवा घात वजा एन। उदाहरणार्थ जर पाचाचा तिसरा घात असेल भागीला पाचाचा जर दुसरा घात असेल म्हणजेच काय, तर पाचाचा तिसरा घात वजा दोन म्हणजेच पाचाचा पहिला घात या ठिकाणी त्याचं उत्तर येत असतं। आता आपण बघूया तिसरा नियम। तिसरा नियम असा आहे, जर कोणत्याही संख्येच्या शून्यावा घात असेल तर तो नेहमी एक येत असतो। आता बघूया आपण ए च्या शून्यावा घात, ए च्या शून्यावा घात म्हणजेच काय येतो, उत्तर याचं एक येतं। उदाहरणार्थ अजून जर अंकांमध्ये पाहायला गेलं तर पंधराचा शून्यवा घात म्हणजेच एक हा तिसरा नियम झाला। आता बघूया आपण नियम क्रमांक चार। जर एखाद्या संख्येचा घात आणि पुन्हा जर त्याचा घात असेल तर तो नियम असा असतो, जर एका पाचाचा घात आणि पुन्हा जर त्याचा घात असेल तर त्या दोन संख्येचा त्या ठिकाणी गुणाकार होत असतो। उदाहरणार्थ पाचाचा वर्ग आणि पुन्हा त्याचा घात, तर त्याला लिहिताना पाचाचा दुसरा घात गुणिला तिसरा घात म्हणजेच पाचाचा सहावा घात। धन्यवाद।